नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यटनाचे विषयानुसार पडणारे प्रकार बघणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मुलांना आपण पर्यटनाचे विषयानुसार पडणारे चार प्रकार पाहिले, जसे की बघा ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, धार्मिक पर्यटन आणि आरोग्य पर्यटन। हे चार प्रकार पाहिले। आता त्याच्यात पुढचे चार प्रकार आज आपण कंटिन्यू करणार आहोत। बघा त्याच्यानंतरचे पर्यटनाचे विषयानुसार पडणारे प्रकार आहेत कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन आणि नैमित्तिक पर्यटन। म्हणजे पर्यटनाचे विषयानुसार एकूण सात प्रकार पडतात: ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन आणि नैमित्तिक पर्यटन। हे सात प्रकार आपल्याला शिकायचे आहेत। त्यातले चार प्रकार आज आपण यापूर्वी आपण पाहिलेले आहेत आणि या असणाऱ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले तीन प्रकार शिकणार आहोत। पहिला प्रकार घेऊयात आपण कृषी पर्यटन। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कृषी या शब्दाचा अर्थ आहे शेती, शेतीशी संबंधित गोष्टी। पर्यटन याचा अर्थ आहे फिरणे, प्रवास करणे। मग थोडासा आपण या प्रकाराच्या नावावरून अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया। कृषी पर्यटनाचा अर्थ आहे एखाद्या शेतीशी संबंधित आधुनिक माहिती गोळा करण्यासाठी केलेला प्रवास। म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरलं असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी शेती केलेली असेल, एखादा शेतकरी चांगल्या प्रगतशील पद्धतीने शेती करत असेल, तर ती शेती पाहण्यासाठी जर आपण प्रवास केला तर ते पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन। तसंच शेतीशी संबंधित ज्ञान आणि माहिती देणारी काही विद्यापीठे असतात, कृषी विद्यापीठे असतात। तसंच शेतीमधल्या वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टींचं संशोधन केलं जातं, त्याची संशोधन केंद्रे असतात, माती संशोधन केंद्र असतं, पाणी संशोधन केंद्र असतं, तसंच वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत संशोधन करणारी केंद्रे असतात, डाळिंब संशोधन केंद्र असेल, द्राक्ष संशोधन केंद्र असेल, ऊस संशोधन केंद्र असेल। तसंच शेतीशी संबंधित ज्ञान आणि माहिती अभ्यासक्रम चालवणारी सुद्धा काही विद्यापीठे असतात, जसं की कृषी विद्यापीठ राहुरी, जसं की औरंगाबादचं कृषी विद्यापीठ आहे। म्हणजे अशी वेगवेगळी जी काही कृषी विद्यापीठे आहेत ती कृषी विद्यापीठे आपल्याला शेतीशी संबंधित ज्ञान देत असतात। मग जर आपण अशा कृषी विद्यापीठांना भेट देण्यासाठी प्रवास केला, जर आपण एखाद्या कृषी संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी प्रवास केला किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या प्रगतशील शेतीचा अनुभव घेण्यासाठी प्रवास केला तर ते पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन होय। बघा विद्यार्थी मित्रांनो, शहरी संस्कृतीमध्ये वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्या लोकांसाठी कृषी पर्यटन हा आजच्या काळामध्ये उदयाला आलेला एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे। म्हणजे प्रामुख्याने जी लोकं शहरामध्ये वाढलेली आहेत, ज्या लोकांचा जन्म शहरामध्ये झालेला आहे आणि ज्या लोकांचं बरंचसं आयुष्य शहरामध्ये गेलेलं आहे, ज्या लोकांना शेती किंवा कृषी जीवनाची काहीच माहिती नाही आहे अशी लोकं हे पर्यटन करतात। म्हणजे शहरी संस्कृतीमध्ये वाढलेल्या आणि त्या ठिकाणी शेतीशी संबंधित कोणतीही माहिती नसलेल्या लोकांसाठीचा हा एक पर्यटनाचा प्रकार आहे। आजच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर आजच्या काळामध्ये आपला भारतातला शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतो। आजच्या काळामध्ये आपला भारतीय शेतकरी दूरवर असणाऱ्या कृषी संशोधन केंद्रांना भेटी देतो, डाळिंब संशोधन केंद्र, द्राक्ष संशोधन केंद्र, ऊस संशोधन केंद्र, वेगवेगळ्या पिकांचं संशोधन करणाऱ्या केंद्रांना शेतकरी भेटी देतो, त्याच्यासाठी तो प्रवास करतो। दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रांना भेटी देणं, कृषी विद्यापीठांना भेटी देणं, जी विद्यापीठे शेतीशी संबंधित अभ्यासक्रम राबवतात अशा विद्यापीठांना भेटी देणं, तसंच इस्रायल सारखा शेतीच्या बाबतीत अभिनव प्रयोग करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशाला भेट देणं आणि त्या इस्रायलमधली प्रगतशील शेती अनुभवणं, या गोष्टींसाठी आपला भारतीय शेतकरी प्रवास करतो। म्हणजे भारतीय शेतकरी कृषी संशोधन केंद्रांना भेटी देतात, कृषी विद्यापीठांना भेटी देतात, तसंच इस्रायल सारख्या प्रगतशील देशाची शेती पाहण्यासाठी भारतीय शेतकरी तिथे जातात। अशा वेगवेगळ्या स्थळांना जर आपण भेट दिली तर ते पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन होय। थोडक्यात लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रांना भेटी देणं, कृषी विद्यापीठांना भेटी देणं,
किंवा एखाद्या देशाची प्रगती शेती पाहण्यासाठी त्या देशाला भेट देणं, तिथल्या शेतकऱ्यांच्या शेताला भेट देणं आणि शेतामध्ये तयार झालेल्या किंवा शेतामध्ये विकसित झालेल्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेणं, याच्यासाठी प्रवास करणं फिरणं म्हणजे कृषी पर्यटन होय. पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आले असेल विद्यार्थी मित्रांनो, कृषी पर्यटन. दुसरा प्रकाराचा आपण बघणार आहोत तो म्हणजे क्रीडा पर्यटन. आता विचार करा, क्रीडा खेळ, खेळाचे सामने संपूर्ण जगभरामध्ये चालले जातात, आयोजित केले जातात. मग जगामध्ये आयोजित केलेले खेळाचे सामने पाहण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे म्हणजे क्रीडा पर्यटन होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, 20व्या शतकामध्ये उदयाला आलेला क्रीडा पर्यटन हा आजच्या काळातला एक अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. आज आपण पाहतो जगामध्ये वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, वेगवेगळ्या खेळांचे सामने आयोजित केले जातात. जागतिक पातळीवर जर आपण विचार केला तर जागतिक पातळीवरती बऱ्याचशा खेळांच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं, जसं की ऑलिम्पिकच्या स्पर्धा आहेत, विंबल्डनच्या स्पर्धा आहेत, ब्रिटिश राष्ट्रकुल स्पर्धा आहेत, एशियाड गेम्स आहेत, ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा आहेत. ऑलिम्पिक, विंबल्डन, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, ज्याला आपण क्रिकेटचा वर्ल्ड कप असं म्हणतो, अशा वेगवेगळ्या असणाऱ्या खेळांच्या सामन्यांचं स्पर्धांचं आयोजन जागतिक पातळीवरती केलं जातं. भारतीय पातळीवर किंवा आपल्या देशाच्या पातळीवर विचार केला जरा तर आपल्या असणाऱ्या भारतामध्ये हिमालयीन कार रॅली नावाचा एक खेळाचा प्रकार किंवा त्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं, कार रेसिंगच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आपल्या राजकीय पातळीवरती महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी नावाची कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाते. म्हणजे जागतिक पातळीवरती होणारा क्रिकेटचा वर्ल्ड कप, बुद्धिबळची स्पर्धा, ऑलिम्पिकची स्पर्धा, विंबल्डनची स्पर्धा, आपल्या भारत देशाच्या पातळीवरती होणारी हिमालयन कार रॅली ही स्पर्धा, कारची रेस स्पर्धा आणि महाराष्ट्रामध्ये होणारी महाराष्ट्र केसरी अशी कुस्ती स्पर्धा. मग अशा खेळांचे सामने किंवा अशा खेळांच्या स्पर्धा ज्या ठिकाणी चालू आहेत त्या ठिकाणाला भेट देणं किंवा त्या ठिकाणी प्रवास करून जाणं आणि स्पर्धा बघणं, त्याला म्हणायचं आहे क्रीडा पर्यटन. थोडक्यात लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक पातळीवरील, राष्ट्रीय पातळीवर किंवा राजकीय पातळीवरील, राज्य पातळीवरील, कोणत्याही पातळीवरील खेळाचा सामना पाहण्यासाठी जर आपण प्रवास केला तर तो प्रकार म्हणजे क्रीडा पर्यटन होय. खेळांचे सामने पाहण्यासाठी प्रवास करणे म्हणजे क्रीडा पर्यटन होय. मग तो सामना कोणत्याही स्तरावरचा असू द्यात, कोणत्याही खेळाचा असू द्यात, त्याला क्रीडा पर्यटनच म्हटलं जाईल. दुसरा प्रकार तुमच्या लक्षात आलेला असेल मुलांनो, तिसरा प्रकाराचा आपण बघणार आहोत तो म्हणजे नैमित्तिक पर्यटन. नैमित्तिक या शब्दाचा अर्थ आहे निमित्त साधने किंवा काहीतरी कारण साधने. बघा, आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी किंवा न करण्यासाठी काही ना काही निमित्त पाहिजे असतं, काही ना काही कारण पाहिजे असतं. उदाहरणार्थ जर समजा एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला विचारले किंवा तो अभ्यास का केला नाही तर विद्यार्थी अनेक कारणे सांगतात, अनेक निमित्त सांगतात. तसंच मग फिरायला जाण्यासाठी पण आपल्याला काही ना काही कारणांची आवश्यकता असते. सहजासहजी आपण मोकळ्या आहोत म्हणून आपण फिरायला जात नाही, फिरायला जाण्यासाठी पण काही ना काही कारणे हवी आहेत. मग फिरायला जाण्यासाठीची जी कारणे आहेत अशी अनेक कारणे आज 21व्या शतकामध्ये आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहेत. आजच्या काळामध्ये फिरायला जाण्यासाठी, पर्यटनाला जाण्यासाठी काही ना काही निमित्त पाहिजे, काही ना काही कारण पाहिजे आणि अशी अनेक कारणे आज 21व्या शतकामध्ये आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. कोणकोणत्या कारणांसाठी किंवा कोणकोणत्या कारणांचं निमित्त साधून आपण फिरायला जाऊ शकतो तर उदाहरणार्थ बघा, काही उदाहरणं आपण सांगू शकतो. जागतिक पातळीवरती आयोजित केले जाणारे, जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केले जाणारे वेगवेगळे फिल्म फेस्टिवल्स, आपण टी व्हीवरती बघतो. जे काही चित्रपटसृष्टी असते, बॉलिवूड सृष्टी असते, या चित्रपटसृष्टीमध्ये जे काय अभिनेता अभिनेत्री असतात, दिग्दर्शक असतात, ह्या सगळ्यांचं दर वर्षी वेगवेगळ्या असणाऱ्या चित्रपटांना पुरस्कार देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, त्याला आपण फिल्म फेस्टिवल्स असं म्हणतो. मग हे फिल्म फेस्टिवल्स वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित केले जातात. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित केले जाणारे फिल्म फेस्टिवल्स बघायला जाणं, तसंच जागतिक पातळीवरती आयोजित केली जाणारी वेगवेगळ्या विषयावरची संमेलने असतील, अशा संमेलनांना भेटी देणं, संमेलने बघायला जाणं, तसंच फिल्म फेस्टिवल बघायला जाणं किंवा एखादं संमेलन बघायला जाणं,
किंवा जागतिक पातळीवरती आयोजित केली जाणारा आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन बघायला जाणं, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपण प्रवास केला तर त्याला आपण नैमित्तिक पर्यटन असं म्हणतो. केवळ पुस्तक प्रदर्शन बघायला जायचं आहे म्हणून प्रवास केला, केवळ संमेलनाला जायचं आहे म्हणून प्रवास केला, किंवा केवळ त्या ठिकाणी फिल्म फेस्टिवलला जायचंय म्हणून प्रवास केला, केवळ कोणतं ना कोणतं निमित्त किंवा कोणतं ना कोणतं कारण शोधून प्रवास करणं म्हणजे नैमित्तिक पर्यटन होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ नीट लक्षात ठेवा, कोणतं ना कोणतं कारण शोधून कोणतं ना कोणतं निमित्त शोधून प्रवास करणं फिरायला जाणं म्हणजे नैमित्तिक पर्यटन. मग फिल्म फेस्टिवल बघायला जायचं असेल, चित्रपट फेस्टिवल किंवा संमेलने बघायला जायचे असतील, किंवा पुस्तक प्रदर्शन बघायला जायचं असेल, किंवा आपल्या भारतामध्ये होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बघायला जायचं असेल, जरी आपण या ठिकाणी अशा कोणत्याही कारणासाठी प्रवास केला, निमित्तासाठी प्रवास केला, तर त्याला आपण या ठिकाणी म्हणू शकतोय नैमित्तिक पर्यटन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यटनाचे राहिलेले तीन प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये आपण कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन आणि नैमित्तिक पर्यटन हे शेवटचे तीन प्रकार पाहिले. अपेक्षा करतो पर्यटनाचे विषयानुसार पडणारे सात प्रकार तुमच्या लक्षात आलेले असतील: ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, आरोग्य, कृषी, क्रीडा आणि नैमित्तिक. हे सात प्रकार विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढाच भाग पाहणार आहोत. या पाठातील पुढचा भाग नक्की लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊयात. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.